भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोथरूड चर्चेत आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये साडी वाटप केल्याचा निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक चंपा साडी सेंटरचं उद्घाटन करण्यात आले. डेक्कन येथील खंडूजीबाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. चंपा साडी हाय हाय, आम्हाला हवी विकासाची गाडी, नको आम्हाला चंपा साडी यांसारख्या घोषणा देत भाजपाच्या साडी वाटपाला विरोध दर्शवला. चंद्रकांत पाटलांनी पुण्यामध्ये 1,00,000 साड्या वाटल्या आणि ह्या साड्या वाटत असताना लोकशाहीची क्रूर अशी चेष्टा चालवली. एका बाजूला पंतप्रधान मारे आव आणतात भ्रष्टाचार करणार नाही आणि हे यांचे सगळे असे मंत्री पंतप्रधानांचं नाव धुळीस मिळवायला चालले. आज ज्यावेळी साड्या वाटत आहेत त्यावेळी ह्यांनी इलेक्शनमध्ये काय काय वाटलं असेल हे आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतं आहे. ज्यांना कोल्हापूरकरांनी नाकारलं त्यांचे हे गुण त्यांना माहिती असावेत म्हणूनच कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारलं आणि हे पार्सल पुण्यात आलं आणि हा गडी आता पुण्यात येतो आहे आणि या सगळ्या फॉल्टी साड्या वाटतो. आत्ता आमच्या महिलांनी बोलताना सांगितलं की रिजेक्ट झालेल्या साड्या आहेत, विरलेल्या साड्या आहेत, रंग गेलेल्या साड्या आहेत. एका रिजेक्टेड माणसाकडून दुसरी अपेक्षाच काय असणार, ते रिजेक्टेडच आहे. आणि भूखंडाचा भ्रष्टाचार केला आहे, पुण्यातले अनेक भूखंड भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमवला आहे. त्यामुळं आता कदाचित चंपा यांना असं वाटत असेल की आपण एक चंपा साडी सेंटर उघडू आणि एकदा फुकट वाटणार आणि पुढे 5 वर्ष पुणेकरांना लुटणार असं यांच्या डोक्यात असलं पाहिजे. त्याच्यामुळं त्यांनी स्वतःच परवाच्या दिवशी सर्वांच्या समोर कबूल केलं की कोल्हापूरच्या विषयी त्यांनी एक बोललं की कोल्हापूरकर ते स्वतः कोल्हापूरकर आहेत, सुधारणार नाही. मी ते स्वतःबद्दल सांगत होते की मी कधी सुधारणार नाही, मी भ्रष्टाचार करणार, मी चुकीच्या पद्धतीने वाटणार, मी लोकशाहीची पाय सगळी जी मूल्य आहेत ती पायदळी तुडवणार आणि या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहे. चंद्रकांत पाटलांसारख्यांकडून अशा पद्धतीच्या हीन वक्तव्याची किंवा हीन वृत्तीची अपेक्षा पुणेकरांना नाही, महाराष्ट्राला नाही. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींची ताबडतोब त्यांना जर जनाची नाही मनाची थोडी लाज असेल तर माफी मागितली पाहिजे. अशा माणसाला सरकारमध्ये राहण्याचा काय, सत्तेत राहण्याचा सुद्धा या ठिकाणी अधिकार नाही. त्यांनी तो गमावलेला आहे कारण इतका विकृत पद्धतीचा प्रकार या पुणे शहराने यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता.